शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्यामुळे शिक्षणाचा पहिला आग्रह महत्त्वाचा असतो, असे राष्ट्रीय विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष, नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकुजी रामजी इदाते यांनी, तर माणसाला न्याय देण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन संसद महारत्न पुरस्कार प्राप्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी खांदा कॉलनी येथे व्यक्त केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान आणि गोर गरीब कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाज सुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा 96वी जयंती सोहळा, तसेच स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य दिमाखात पार पडला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराने पद्मश्री भिकुजी इदाते यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्कम 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे व्हॉईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष अध्यक्ष जे एम म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख, सचिव डॉक्टर एस टी गडदे, संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिश्चंद्र पाटील, प्रकाश भगत, अजय भगत, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, भाऊ शेठ पाटील, वसंत शेठ पाटील, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्राचार्य एस के पाटील, TIPL चे संचालक अमोक ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील पहिली कमर्शियल पायलट प्राप्ती ठाकूर यांचा, तसेच संस्थेतील इतर गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. मागं साहित्यला आलं आणि माझ्या संस्थेतले सगळे पत्र उडून गेले, 2000 पत्र उडून गेले. संस्थेच्या अनेक कॉलेज, ज्युनियर कॉलेज, हायस्कूल, आश्रमशाळा, वस्तीला असा होतं आहे. असं करायचं काय? तर माझा मुलगा इथं बसला होता, तो कार्याध्यक्ष होता, तर तो सगळं बघून आला, हातपाय गाळून तो बसला. तो म्हटलं, बाबा आता अशक्य, आपण हे काही करू शकत नाही. म्हणलं ठीक आहे, तो तुका असा हातपाय का घालतोस, आपण लोकांना आव्हान देऊ. आम्ही आव्हान केलं लोकांना की अशाशी एक स्थिती आहे, तर तुम्ही याला मदत करा. मी माझ्या मुलाला विचारलं होतं किती नुकसान झालेलं आहे, तो म्हणलं 40 लाखाचं तरी नुकसान आहे. म्हणून मी ते लिहिलं, एक आव्हान केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल की 75 लाख रुपये लोकांनी पाठवून दिले, आणि त्या 75 लाख रुपयामध्ये 5 लाख रुपये रामशेठ ठाकूरांचे. त्यामुळे अशा तऱ्हेच्या कामांना एक सँक्टिटी निर्माण करून देणं, यासाठी आपण जगलं पाहिजे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की अशा तऱ्हेचं जे विलक्षण काम रामशेठ ठाकूर आणि आपल्या भगतसाहेबांच्या प्रेरणेने सुरू केलं आहे, आणि आज आपण इथं पाहिलं एक शिक्षणाचा महापूर, इथे आपण शिक्षणाचा महापूर पाहिजे, त्याचा विचार करणारी मंडळी पाहिजे. आणि जे उद्घाटन मी केलं, तिथल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांचं माहिती देणारं जे उद्घाटन केलं, ते पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकित झालं. इतकं विलक्षण काम मी संस्था चालवतो, मला माहीत आहे किती कष्ट पडतात त्याला. आणि ज्या तऱ्हेची वेगवेगळ्या प्रकारची पारितोषिकं मिळालेली आहेत, म्हणजे खेड्यापाड्यामध्ये, रानावनामध्ये,
जंगलदऱ्यामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी काम करताना जे एक मनामध्ये आनंद असतो, एक भक्ती असते, त्याच्यातनं उत्पन्न होणारी एक शक्ती असते, त्याचे आपण प्रत्यक्ष दर्शन रामसेठ ठाकूर यांच्या जीवनातून, भगत साहेबांच्या जीवनातून आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. दादा इदाते साहेब कोकणामध्ये जे काम करतात, भावेसाहेब प्रत्येक वेळा मंडून सांगतात, आमचे अनिल पाटील साहेब संघटक सुद्धा आहेत, गरजूरांचे नातो आहेत ते, पण अण्णांच्या बरोबरीनं अण्णांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रत्येक जो क्षण मिळेल तो प्रत्येक मिनिटसुद्धा ते या समाजाकरता वापरत असतात. आणि म्हणून भारत सरकारनं ज्यांना पद्मश्री ही पदवी दिली ती नुसती तोंडाकडे बघून नव्हे, तर त्यांनी ज्या पद्धतीनं रानावनात राहणारे आदिवासी आहेत, भटक्याविभक्त जाती आहेत, त्यांच्याकरता काम केलं. शहरी भागात काम करणं सोपं असतं, परंतु ह्या गावात जाणं, भगतसाहेबांनी जसं गावागावात खेडेगावात काम केलं आणि तशा पद्धतीनं, तर हे काम करणं फार अवघड असतं. आणि त्या दृष्टीनं या गावागावातल्या लोकांना सुशिक्षित करून, स्वच्छतेची आवड लावून, शिक्षणाची आवड लावून भगतसाहेबांनी काम केलं. आपल्या आजच्या ज्यांना आपण पुरस्कार दिला त्या इदाते साहेबांनी काम केलं, आणि मला नक्कीच वाटतंय की हा पुरस्कार ज्या त्यांना आपण दिला, तो त्यांना दिलेला पुरस्कार आणि ज्यांच्या हस्ते दिला ते सर्व या महान व्यक्ती आहेत. आणि या महान व्यक्तींचा आदर्श घेऊन तुम्ही आज चांगली चांगली बक्षिसे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, मी सर्वांना काही बक्षिसे देऊ शकलो नाही, पण ज्यांना आपण पारितोषिक दिली त्यांनी स्वीकारली, त्या सर्वांना एकच सांगेन की अजून फार मोठा पल्ला तुम्हाला गाठायचा आहे. दादा इदाते वाडले साहेब, अनिल पाटील साहेब यांचा सगळ्यांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यांच्या मार्गानं, भगतसाहेबांच्या मार्गानं जायचं आहे. मला खात्री आहे की ह्याच मार्गानं आपण वाटचाल करतो आहे आणि पुढंसुद्धा अविरत शेवटच्या क्षणापर्यंत. भगतसाहेबांनी जसं मरत्या क्षणापर्यंत किती आजार जरी असले तर त्या आजारपणाची पर्वा न करता काम करत तोच धडा घेऊन आपण पुढं जाल, त्या दृष्टीने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. ज्या स्वर्गीय जनार्दन भगत यांनी संपूर्ण आयुष्य आपलं समाजासाठी वेचलं आणि त्यांच्या नावानं असणारं हे सगळं ज्ञानदानाचं काम रामसेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, रामसेठ असतील, प्रशांतजी असतील, परेश शेठ असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी करतात. दिबा पाटलांच्या नंतर अतुलजी पाटील त्यांचे पुत्र जे म्हात्रे या परिसरामध्ये काम करते, कुणी वेगळ्या विचारानं काम करत असेल, परंतु सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन रामसेठ तुम्ही या परिसरामध्ये काम करता. सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून, राजकारणाचे सगळे वादे किंवा इरादे बाजूला ठेवून तुम्ही जे काम करता, तुमचं काम समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे. आज प्रत्येक गावामध्ये राजकारणातून भांडणं होतात, राजकारणातून वादविवाद होतो, पण त्याकडं आपण दुर्लक्ष करून या संपूर्ण परिसरातील तरुण पिढीला त्याच्या पायावरती उभं करण्याचं काम, त्यांना शिक्षणातून एक प्रेरणा देण्याचं काम या सगळ्या संस्थेच्या माध्यमातून करतात. मी तुमच्या अनेक संस्थेला भेट दिली, अनेक तुमच्या उपक्रमाला भेट देतो. माणसाशी माणूस जोडणारा व्यक्ती म्हणून दानशूर रामसेठ ठाकूर यांना यांच्याकडे पाहिलं जातं. अनेकांना मदतीचा हात रामसेठ आपण देता आणि केवळ रामसेठ आपलं कार्य आपल्यापुरतं मर्यादित नाही, आपला संपूर्ण परिवार त्याच्यामध्ये वाहून घेतलेला आहे. आणि मग तुम्हाला मनस्वी शुभेच्छा देत असेल दादा इदाते, आपल्याला देखील मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. ज्या समाजाला कुणी वालीही नव्हतं, ज्या समाजाला पहिल्यांदा 1954 साली बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा काहीतरी संधी दिली आणि त्याच्यासाठी इदाते साहेबांनी 1990 800 किलोमीटरचा त्यांनी प्रवास केला, 2005 प्रवास केला आणि भटक्या विमुक्त जमातीसाठी त्यांनी जे काम केलं ते या देशामध्ये सर्वात उत्तम काम केलं. नुसतं काम करत असताना एखादी संस्था, तर त्यांची स्वतःची तर संस्था आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावाने, पण एक संस्था उभं करण्यापेक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला या मोठ्या समुदायासाठी हक्काचं जे त्यांचं होतं ते देण्याचं काम त्यांनी स्वतः केलं. ते स्वतः चेअरमन होते, आता नीती आयोगाचेही सदस्य आहेत त्यांनी, आणि या माध्यमातून एक प्रचंड मोठं काम केलेलं आहे. इदाते साहेब आपण खूप काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं आज रयत शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा आज आम्ही 26,000 ST/ST मुलांना आम्ही शिक्षण देत आहोत. नुसतं शिक्षण देत नाही तर त्याच्याबरोबर नोकरी देण्याचंही सुद्धा काम करतो आहे.
आपण जे अतिशय उत्तम काम करत असतात या समाजासाठी, आणि या समाजासाठी जर रयत शिक्षण संस्थेकडनं जर आपणाला कोणती मदत असेल की म्हणा काही प्रकल्प तुम्ही आणि आपण मिळून एकत्रित म्हणून या समाजासाठी जर काही करणार असाल तर निश्चितपणे रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं मी आपल्याला निश्चितपणे सहकार्य देऊ इच्छितो. जनार्दन भगत साहेब 10 वर्ष जे होते, शेवटचा मुद्दा सांगतो, गावात हरिनाम सत्ता होता, जो रस्ता होता त्या रस्त्यावर शौचालय बसले लोक होते, तिथेच मंडप होता, खाण होती, भडजे आला, पूजा सुरू झाली. जनार्दन भगत साहेब म्हणले पूजा थांबवा. कसला हरिनाम सत्ता, स्वच्छता हीच पूजा आहे. आधी रस्ता साफ करायला सुरुवात केली स्वतः, संपूर्ण रस्ता साफ करून टाकला, त्यानंतर 8 दिवसांनी हरिनाम सत्ता झाला, त्याचं नाव जनार्दन भगत साहेब हे लक्षात ठेवा. स्वच्छतेची पूजा, समाजाची पूजा, या भावना जिवंतपणे जागृत ठेवून जी माणसं काम करतात त्यांचाच गौरव आहे, त्यांच्या नावाचा सन्मान आहे. आणि एका उच्च अशा उच्च नावाच्या माणसाचा पुरस्कार दादा तुम्हाला दिला गेलेला. तुम्ही आमच्या कोकणातले, आम्ही तुमच्या कोकणातले, तुम्ही ज्या शाळेत होतात जे शिक्षक होते त्यांचं अण्णा पण भावेच होतं, त्यांचेच तुम्ही विद्यार्थी आहात, तेव्हा मला स्वतःला खूपच आनंद झाला. त्यांनी स्वतःहून म्हणत नाही, मी त्यांचा विद्यार्थीच होतो. तेव्हा आपल्या गुरुचं स्मरण ठेवणारा माणूस आणि आपल्या सासऱ्याचं स्मरण ठेवणारा माणूस असा आपण समसंयोग या ठिकाणी झालेला आहे. एवढं सांगून मला बोलवल्याबद्दल आणि माझा नेहमी प्रत्येक वेळी एवढी मोठी माणसं आहेत, अहो अनेक पत्रकार आहेत, पण आमच्या तुम्ही मला इतका सन्मानाने सन्मान करता, मी आपला आनंद ऋणी आहे. दादांनी जे काम इथे केलं ते काम संपूर्ण महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सर्वसामान्य मंडळींना या ठिकाणी त्याचा आनंद या ठिकाणी भोगता आला, त्याचा आनंद या ठिकाणी साधता आला. आणीबाणीचा काळ असो, त्यांच्या घरानं त्यावेळी स्वीकारलेल्या हार अपेष्टा असो, ह्या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थानं अश्रूंची जी फुलं जी काही झाली ती या ठिकाणी समाजाला मिळणाऱ्या सुखातून मित्रांनो तुम्हा आम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी पाहता येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की भगत साहेब असो किंवा दादा असो, ही सर्व मंडळी समाजाच्या हिताकरता जे काम करतात, हे काम करतात म्हणजे हा एक भाव असतो, ही एक भावना असते, ही ज्या पद्धतीनं पहिल्या पिढीनं या ठिकाणी राखली आणि समाजाला या ठिकाणी हा भाव या ठिकाणी आनंदामध्ये रूपांतरित करण्याकरता त्यांनी आयुष्यभर या ठिकाणी कष्ट केले. मला नेहमी असं वाटतं की बरेच पुरस्कार या ठिकाणी दिले जातात, पण एखादाच पुरस्काराचा प्रसंग असा येतो की ज्यांच्या नावानं हा पुरस्कार देण्यात येतो, ज्यांना हा पुरस्कार देण्यात येतो त्यांचा तर त्या ठिकाणी त्यांची कारकीर्द, त्यांचा लौकिक हा पुरस्कार मिळाल्यामुळे तर वाढतोच, परंतु ज्यांना पुरस्कार देण्यात येतो आणि तो ज्यांच्या नावाने देण्यात येतो, घेणारी व्यक्ती सुद्धा देणाऱ्या व्यक्तीचा लौकिक या ठिकाणी वाढवते, अशा पद्धतीचा दुर्ग सरकारयुक्त योग या ठिकाणी निश्चितपणानं आला. आम्ही निश्चितपणानं हे सांगतो की अगोदरच्या पिढीनं या पिढीकरता केलेले कष्ट ज्या पद्धतीनं केले, समाजाला सुख दिलं, त्याच पद्धतीनं आम्ही पुढची मंडळी सुद्धा निश्चितपणानं या ठिकाणी काम करू, अशीच प्रेरणा या कार्यक्रमातून आम्ही या ठिकाणी घेतो. संख्यात्मक वाढ झाली नाही तरी चालेल, पण क्वालिटेटिव्ह वाढ झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा संस्थेचा गुणात्मक दर्जा वाढत राहिला पाहिजे याच्यावरतीच संस्थेनं सातत्यानं भर दिलेला आहे. आणि त्यामुळे हे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा ज्यांच्यापर्यंत पोहोचतंय ते या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचंच झालं पाहिजे या उद्देशानं काम करतोय. आणि म्हणूनच पलीकडच्या बाजूला ज्या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन केलं की ज्याच्या माध्यमातून संस्थेची द्रोणागिरीला असलेली शाखा असू द्या, संस्थेची कोपरची शाखा असू द्या, पनवेल की त्याचबरोबरीनं खारघर, ओवळपेठ या प्रत्येक ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीची जी मानांकनं मिळत आहे हा संस्थेचा गौरव आहे, हा पनवेल परिसराचा गौरव आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि आपल्या सर्वांना पुढच्या कारकिर्दीसाठी आम्ही सर्वजण मनापासून शुभेच्छा देतो. माननीय ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला, अप्पा वारणे साहेब की ज्यांना सातत्यानं संसदरत्न पुरस्कार 6 वेळेला या महाराष्ट्र या देशाच्या संसदेमध्ये मिळालेला आहे, या मावळ मतदारसंघ जो देशातल्या सगळ्यात मोठ्या मतदारसंघांपैकी एक आहे अशा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना वेगवेगळ्या पद्धतीची पार्श्वभूमी या मतदारसंघाला आहे, पण ठळकपणानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत या मतदारसंघाला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली
विकासाच्या दिशेने नेणं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या दृष्टिकोनातून जी जी संधी या मतदारसंघाला मिळवता येईल ती मिळवण्यासाठी माननीय बाळासाहेब सातत्यानं या ठिकाणी दक्ष असतात, झटत असतात आणि त्यामुळे त्यांच्या हस्ते या संस्थेचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय, याचा आम्हा सर्वांना देखील मनापासून अभिमान आहे.